इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर में सोलापुर। बॉलीवुड अभिनेते दिलीप ताहिल यांना 5 वर्षापूर्वीच्या एका केस प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। दिलीप ताहिल हे 65 वर्षांचे आहेत। 2018 मध्ये घडलेल्या ड्रंक अँड ड्राइव्ह केस प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2018 मध्ये मुंबईतील खार भागात अभिनेते दिलीप ताहिल कार चालवत असताना त्यांनी एका रिक्षाला धडक दिली होती। यामुळे रिक्षात असलेले महिला जखमी झाली होती। धडक दिल्यानंतर दिलीप ताहिल यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडं पुढे गेल्यावर गणपती विसर्जनाची मिरवणूक असल्याने ते अडकले। रिक्षा चालक त्यांचा पाठलाग करत असल्याने ते पकडले गेले। त्यांना कारमधून बाहेर येण्यास सांगितलं तर अभिनेत्याने रिक्षा चालक आणि त्या महिलेशी उज्जत घातली। यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली। अभिनेत्याने ब्लड टेस्ट देण्यास नकार दिला, मात्र नंतर ते नशेत असल्याचंही समोर आलं। दिलीप ताहिल यांना अटक ही करण्यात आली होती, मात्र लगेच त्यांची जामिनावर सुटका झाली होती। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीची शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर सोलापूर। संपर्क 9921037094।